नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चकलीची भाजणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे तांदूळ घेतलेले आहेत हे जुने तांदूळ आहेत बघा हे एक किलो घेतलेले आहेत ही चण्याची डाळ घेतलेली आहे ही चारशे ग्रॅम चण्याची डाळ आहे उडदाची डाळ घेतलेली आहे दीडशे ग्रॅम उडदाची डाळ आहे मुगाची डाळ दीडशे ग्रॅम आहे पन्नास ग्रॅम शाबूस तांदूळ आहेत आणि पन्नास ग्रॅम पोहे घेतलेले आहेत तीन चमचे धने घेतलेले आहेत अशा आकाराचा चमचा आहे अडीच चमचे जिरं घेतलेलं आहे आणि दीड चमचा ओवा घेतलेला आहे तांदूळ जे घेतलेले आहेत का नाही हे जुने तांदूळ आहेत आणि जुनेच तांदूळ असावेत आणि हे सगळं साहित्य काय केलेलं आहे स्वच्छ धुवून पाणी नितळून फॅन खाली सुकवून घेतलेलं आहे आता ह्यातलं काय धुतलं नाही शाबूस तांदूळ धुतलेले नाहीत पोहे धुतलेले नाहीत आणि हे बाकीचं साहित्य धुतलं नाही ह्यांना काय केलेलं आहे सगळ्याला मी ओल्या फडक्यानं पुसून फॅनखाली मी सुकवून घेतलेलं आहे तर कधी पण चकलीसाठी ना शक्यतो जुनेच तांदूळ असावेत ज्याचा भात चिकट होतो का नाही तो नसावा कढई बघा आम्ही गरम करत ठेवलेली आहे गॅस आहे मिडियम कधी पण आपल्याला भाजणी भाजताना मीडियम गॅसवर भाजायचे आहेत आता आपण हे तांदूळ वतून घेऊ आता हे तांदूळ ना सात वाटे येतं वाटीच्या प्रमाण सेम वाटे येतं सगळ्या ह्या प्रमाण सपात वाटे सात आहेत आता गॅस मिडियम आहे आणि आपल्याला बघा एकसारखं हलवत राहायचं आहे बरं का, बर का? सोडायचं नाही किंवा आपण कसं करतो गॅस कमी जास्त कमी जास्त करायचं नाही आणि आपल्याला हे भाजायला कमीत कमी दहा मिनटं लागतात एकसारखं हलवून भाजवायचं बघा एकसारखं मी हलवून हलवून मिडियम गॅसवर आणि हा बारीक बनवायचा बर आहे बरं का मस्त असे भाजून घेतलेले आहेत जास्त लाल भाजायचे नाहीत करपून द्यायचे नाहीत आणि एकसारखे हलवत राहायचे कलर बघा किती छान आलेला आहे आणि सगळ्या साईटून बघा तर आपल्या तांदळाचा एकसारखा कलर आलेला आहे अशा पद्धतीत भाजून घ्यायचे तुम्ही जर फास्ट कराल परत बारीक कराल परत मोठा कराल परत छोटा कराल तर असं बिलकुल करू नका आणि कधी पण आपल्या अशी जी भाजणी भाजतो ना तर जाड कढई बघून घ्यायची म्हणजे चांगली भाजली जाते पातळ जर घेतली की नाही असे तर काय होतं मग एखाद्या खालच्या साईडला आपण हलवस्तंवर ते खालचं जळून जातं मग कलर व्यवस्थित होत नाही आणि मेन म्हणजे चकली आपली काय होते माहिती का बनवताना मग चकली ती चकलीसुद्धा आपली तुटली जाते तर त्यासाठी बघा किती मस्त असे बघा एकसारख्या एक एक बघा हे जे तांदळाचा दाना भाजून घेतलेला आहे व्यवस्थित एकदम आता हे मी काढून घेते तांदूळ आपले काढून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये बघा डाळ टाकून घ्यायचं तर ही डाळ किती आहे सेम वाटीच्या प्रमाणे तीन वाटी आहेत तुम्हाला वजनी पण प्रमाण सांगितले आणि वाटीचं पण प्रमाण सांगितलंय आणि काय झालं माहिती आहे का ह्याच्या अगोदर बी तीन चार मी भाजणीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पण एका ताईंनी मला दोन तीन दिवस झाले लागोपाठ कमेंट आहेत की कि एक किलो तांदळाच्या चकल्या दाखवा कारण की कसं आहे आम्ही एक किलो पिठाच्या आम्हाला पुरत नाहीत तर प्लीज दाखवा म्हणून तर त्यासाठी बघा खास त्या ताईसाठी मी ही रेसिपी अपलोड करत आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका तुम्हाला ही भाजणी कशी भाजली भाजली व्यवस्थित भाजली का अशी मला कमेंट करून सांगा तुम्ही कशी करता आणि काय काय वेगळं टाकता जरा प्लीज मला कमेंट करून सांगा तर हे गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळ बघा आपली भाजली गेलेली आहे मस्त अशी आणि बरोबर सात मिनटं तांदळाला आपल्याला दहा मिनटं लागलेली आहेत दहा मिनटाला थोडंसं कमी जास्त पण एक दहा मिनटं पकडा मीडियम गॅस बघा एकदम ह्याच्यावर भाजलेलं आहे आणि हे पण आपल्याला सात मिनटं बरोबर लागलेले आहेत ला त्यासाठी मी घड्याळच घेऊन बसलेली आहे आणि एकदम लक्षात ठेवायचं बारीक गॅसवर मस्त बघा एकसारखी सगळीकडून भाजली गेलेली आहे आता आपण हिला काढून घेऊया आता कडाईमधनं बघा मी डाळ काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये ही मुगाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅस मिडियमच आहे आणि मुगाची डाळ लगेच भाजली जाते बरं का जास्त वेळ लागत नाही भाजायला मुग डाळ पण आपली बघा भाजून झालेली आहे कढई जर जास्त गरम झाली की नाही अशी चांगली तर ही जी बारीक बारीक असतात का नाही डाळी जशी आता मुगाची डाळ म्हणा उडदाची डाळ म्हणा त्यांना जास्त वेळ लागत नाही बघा हे भाजायला तर हे पाच मिनटं झालेले आहेत बघा पाचच मिनटामध्ये एकसारखं हलवून हलवून असे चांगले भाजलेले अशा पद्धतीत बघा एकसारखे सगळे कोण भाजलेले आहेत आपण हिला पण काढून घेऊया आता आपण उडदाची डाळ बघा भाजून घेऊया तर ही जी मुगाची डाळ होती ना सपाट वाटे होती आणि उडदाची डाळ थोडीशी भरून आहे वाटीच्या प्रमाण वाट्या सगळ्या सेम आहेत अजिबात बारीक लहान मोठी अशी वाटी नाही ना, ना तर ह्याला पण आपण भाजून घेऊया मिडियम गॅसवरच आपली उडदाची डाळ पण बघा भाजली गेलेली आहे उडदाची डाळ कशी एकदम सफेत असते बघा किती मस्त असा कलर आला आहे एकसारखी भाजली गेलेली आहे आणि हिला एक पाच मिनटं लागलेली आहेत बघा भाजायला थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तुमच्या गॅसवर कडाईवर कारण पातळ आहे कडाई जाड आहे अजून जर जाड असेल ना तर मग लवकर लवकरच भाजलं जातं बघा कारण गरम चांगली होते ना आता हिला आपण मी काढून घेते ह्याच्यामध्ये आता आपण शाबूस तांदूळ टाकून घेऊया शाबूस तांदूळ अर्धी वाटी आहेत बरोबर वजने प्रमाण पण सांगितले आणि तुम्हाला वाटीचे पण प्रमाण बरोबर सांगितलेलं आहे ज्याला अर्धा किलोचं पाहिजे असेल त्याला अर्धा किलोचं टाकलेलं आहे ज्याला एक किलोची भाजरी पाहिजे असेल त्याच्यासाठी टाकलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकलेलं आहे आणि ही तर एकदम एक किलो तांदळाची आहेत बघा आता ह्याला पण आपण मिडियम गॅसवरच भाजायचं हे कसे बघा फुकतात एकदम टमटमीत दोनच मिनटं झाल्यात बघा आपण टाकलेले बघा असं फुकतात बघा असे मस्त एकदम असे टमटमीत पण ठेवायचे नाही तर तसे मग करप तिला असं हलवत राहायचं बघा असं कारण त्याला एकदम गरम लागलं की नाही मग ती चांगले असे फुकतात बघा असे भाजून घ्यायचे ते मस्त बघा भाजलेले आहेत बघा असे सगळ्या साईटून एकसारखे आपले फुगलेले आहेत हे आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण पोहे भाजून घ्यायचे वाटीप्रमाणे एक वाटी आहेत वजनी पण सगळं लिहून दिलं जाईल आणि वाटीचं बी प्रमाण लिहून दिलं जाईल गॅस मिडियमच आहेत आणि आपल्याला मिडियम गॅसवरच त्यांना भाजून घ्यायचे तर ता भाजताना काय होतं माहिती आहे का हे आकसतात बघा असे मस्त असे की समजायचं भाजले गेलेत म्हणून पोहे बघा आपले भाजले गेलेले आहेत अशा पद्धतीत बघा हे पोहे भाजताना आकसतात असे मस्त होतात आता ह्या पोह्यांचा चिवडा वगैरे पण टाकलेला आहे बरं का आणि हे जे पोहे ना ज्या जे आपण पोहे बनवतो ना ते पोहे आहेत बघा हे आता ह्यांना पण एक सारखं हलवत राहायचं बरं का नाहीतर हे खाली चिटकतात नाहीतर असं करपून जातात ह्याला पण मी काढून घेते पोहे काढून घेतलेले आहेत आता हे वाटीच्या प्रमाणे बघा अर्धी वाटी आहेत धने अर्धी वाटीला बघा म्हणजे चौथा हिस्सा जिरे आहेत आणि चौथा हिस्साला पण थोडंसं कमी असा ओवा घेतलेला आहे आता हे पण आपल्याला मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे जरी बारीक केला तर चालेल कारण कढई जास्त गरम झालेली असते ना त्यामुळे भाजलं जातं आता तुम्हाला मी सांगते तुम्हाला जर हवा असेल ना तर एक छोटा दालचिनीचा तुकडा दोन लवंगा तीन मिरी ह्याच्यापेक्षा जा जास्त टाकू नका बरं का एक तेजपत्ता असा गरम मसाला जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं की नाही आणि जे स्टार फुल असतं की नाही त्याच्या दोन फक्त पाकळ्या काढून टाकायच्या करून बघा एकदा अशा पद्धतीनं तुम्ही भाजणीमध्ये मी तुम्हाला खूप गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं सांगते आणि झटपट सांगते बाबा भाजनी भाजनी भाज की बाबा तुम्ही अशा केल्यानंतर काय होईल फक्त भाजणीचं कसं असतं तुम्ही जर व्यवस्थित भाजणी भाजली नाही कच्ची राहिली कमी जास्त केली किंवा जास्त करपवली तर त्याच्या चकल्या काय होतात आपण तेलात टाकल्यानंतर मग त्या विरगळतात ते बनवताना तुटतात खूप साऱ्या गोष्टी अशा होतात तर मी प्रत्येक भाजणीमध्ये सगळं तुम्हाला सांगत आलेले ज्याला कमी पाहिजे त्यांनी कमी बनवा ज्याला जास्त पाहिजे त्यांनी जास्त जरी बनवली तरी पण चालवू शकतात ह्याचा नाही एक तर छान सुगंध आलेला आहे ना भाजलेल्याचा आणि हे ना मी आता काढून घेते भाजणी बघा आपली सगळी भाजून घेतलेली आहे व्यवस्थित एकदम आणि आता ही काढून कशी घेतली तुम्हाला सांगते तांदूळ पण आपण भाजल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचे कारण अशा भांड्यामध्ये काढलं की पाणी सुटतं गरम असल्यामुळे आणि ओलसर होतात हे सगळं साहित्य मी एका एक छोट्या छोट्या कॉटनच्या कपड्यावर काढून घेतलं तर नंतर बघा आता हे थंड झालेलं आहे एकदम आणि नंतर मी ही तुम्हाला दाखवायसाठी अशा पद्धतीत एकदम मस्त सजवून आपल्या ताटामध्ये आहे अशा पद्धतीत बघा मी एक किलो तांदळाची भाजणी करून दाखवलेली आहे एकदम चविष्ट अशा होत्यात आता हे ही रेसिपी खूप मोठी होते ना तुम्ही आता ही उद्या चकल्या बघा ह्याच्या एकदम मस्त अशा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा